सर्वांना नमस्कार आणि सर्वांचं आजच्या या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत. आज वातावरण खूप छान आहे, जराशी थंडी कमी आहे. 8 डिग्री असल्यामुळं खूप चांगलं वाटतं आहे. सकाळचं पाऊससुद्धा पडून गेलेला आहे. आणि इथे बघा, आपली तुळस तेवढी छान राहिली, कारण मी तुळस घरात ठेवत होते आणि थोड्या वेळ फक्त बाहेर ठेवते, बाकी दिवसभर घरातच ठेवते. सकाळची वेळ असल्यामुळं आमचा चहा वगैरे पिऊन झाला आहे आणि आज मस्त शाबूची खिचडी बनवणार आहे. शाबू रात्रीच मी भिजू घातला होता, तर शेंगदाणे भाजून घेतलेत आत्ताच. इकडे मस्त बटाटे उकडत आहेत. इथे मी तूप टाकलं, तुपात जिरं टाकलं आणि नंतर कट केलेला बटाटा टाकला. आमच्या कोणाचाही उपवास नाही आहे, बस आवडते म्हणून आज खिचडीचं घेते. यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेते. इकडे मी दुसरीकडेही ठेवली, लहान मुलं म्हटलं की त्यांच्यासाठी मिठाचं आलंच. मग प्रत्युषसाठी हा थोडासा बटाटा दुसऱ्या कढईत काढून घेईल आणि या कढईमध्ये मिरची टाकेल. मिरचीचे तुकडे टाकणार, नंतर शाबू कूट आणि मीठ टाकून मी हे सगळं छान करून घेणार आहे. झाली प्रत्येकची पण द्यायची तुला खायला. लिंबू पाहिजे? दही चालेल, आहे दही. चला प्रत्युषला चारते मी. चांगली लागते का? बाबा कसे झोपतात प्रत्युष? झोपते बाबा. कस? तुला झोप नाही आली? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचणी, तालुका पंढरपूर आणि कर्मवीर भाऊराव पाटील अभ्यासिका, तालुका पंढरपूर चिंचणीला आम्ही हुरडा पार्टीसाठी डॉक्टर बडवे यांचं कुटुंब, खापरे भाऊ आणि आमचं कुटुंब मिळून आम्ही आज सकाळी आलेलो आहे. आणि या ठिकाणी आता आम्ही फिरत आहेत, शाळा बघून देवीचे दर्शन घेऊन हुरडा खाणार आहोत. ओके. हे देवीचं वरदायिनी, ही वरदायिनी सभागृह चिंचणी देवीचं मंदिर आहे. शाळा पण चांगली आहे, शाळा चांगली आहे, परिसर चांगला आहे, झाडी भरपूर आहे. मुलांना तिथं भाज्या लावायला होतात, जवळ तर जावं लागेल. चिंचणी तालुका पंढरपूर या ठिकाणी मी हुरडा पार्टीसाठी आलेलो आहे. आता हुरडा पार्टी चालू आहे. ही अशा पद्धतीचा हुरडा दिला जातो, असे ताट, त्यामध्ये चटणी, रेवड्या, बोरं, सफरचंद, पेरू, 2-3 प्रकारच्या चटण्या, त्याचप्रमाणे लिंबू, वांग्याचं भरीत,
त्याच शेंगदाणे आहेत, रेवड्या आहेत, परत मठ्ठा. आणि ही आमची कंपनी, आमच्या मॅडम पण आहेत. इथं सुद्धा बघा, फरसाणा गुडीशेव आणि चटणी, अजून मकाची कणीस आहे. आणि बरेच लोक इथं कोरडा खाण्यासाठी येतात. स्वीट कॉर्न सुद्धा दिलेलं आहे. इकडे बघा डॉक्टर, बैलगाडीत बस. त्या दिवशी गुलाबजाम केलेले आणि ते फार आवडले म्हणून परत एकदा गुलाबजाम आम्ही करतोय. प्रत्युष पोहतय, बाळ हात नाही लावायचा. पाक पण तिकडे करून झालाय आणि आज योगेशांना सुट्टी असल्यामुळे मला मदत करतायत. खायचं बाबू, टाका आहे की जा. ते गरम आहे प्रत्युष, थंड झालं की खायचं. गरम आहे, गरम आहे. मस्त कलर आलाय. अजून एक थोडा वेळ ठेवलं की झालं. शिकले का उगा लग्न? शिकले का नाही? तसं नसतं, एकदा बघितलं मी केलं म्हणजे ते लगेच नसतं. परत अजून नेक्स्ट टाइम करा मग. हा द्यायचं आता प्रत्युषला. कच्चा गुलाबजाम खायची चव आली म्हणजे ह्याला पाकात न टाकलेला गुलाबजाम. काय पाहिजे? पापड द्यायचं का तुला? पापड? पापड नाही पाहिजे, तर तेच पाहिजे. पापड देऊ का? पापड देऊ, चल पापड खाऊ आपण. पापड खाऊ आपण, पापड. चला चला, ते पण द्यायचं. थांबा, गार झालं की द्यायचं प्रत्युषला. गरम आहे बाळ, थांब. पापड हलवा द्यायचं. काय काय द्यायचं? हो द्यायचं. द्या त्याला एक थंडवाला दे जर. गरम आहे बाळ, गरम आहे, थांब. दाखव प्रत्युष, बर जा. नाही ते खातो. फुक फुक की करून खायचं प्रत्युष? हा फू करून खायचं. मसाला पापड कोमट पाकात टाकलेत. कोमट पाकात टाकलं नाही, लगेच खायला तयार होतं अर्धा तासात. चला मस्त तयार झाले गुलाबजाम. अर्धा तासात गुलाबजाम मस्त मुरलेले झाले का? मीठ टाकलंय का तरी सोनू? मीठ बरं आहे. मीठ मस्त ना. काय टाकलंय? कशी छान झाले. साखर टाकली आहे. मीठ नसेल, शुगर असते. शुगर बरी आहे का? बरी. कशी झाले? यम यम. लगेच झाले का? लगेच झाले म्हणले. अर्धा तासात मुरले ना.
ते गरम पाकात थोडे टाकले ना की लगेच होतात, चांगलं लागत. चिमणीची आणि कोणाची? चिमणीची आणि कोणाची? कसला आठवत? कावळे दादाची. कावळे कावळ्याची. कावळे दादा काय बोलतो चिवतायला? डोर नॉक नॉक करून काय म्हणतो? चिवताय चिवताय. मग चिवताय काय बोलते? थांब माझ्या बाळाला पावडर लावते. कुणाला आवडतो पिझ्झा? कसं लागतं पिझ्झा? छान छान. अजून काय दिसतंय तुला त्याच्यात? काय रे? ऍपल आहे तिथं, है ना? प्रत्युष तू कुठं जाणार आहे आता? आजीकडे जाणार? अजून कोण कोण जाणार आहे? आणि मम्मा, प्रत्युष, टेडी. बाबा येणार आहेत? बाबा का नाही येणार? बाबाला काय? बाबाला काय आहे? ऑफिस आहे बाबाला.